नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जी के अकॅडमी या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण तीस प्रश्नाची जी, जी केची ची एक महत्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे कोकण विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते कोकण विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कोकण भागामध्ये जांभी प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळून येते क्रमांक दुसरा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरतेच्या नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा लसीकरणानंतर करणानंतर शिर्डामध्ये काय तयार होतात लसीकरणानंतर शिर्डामध्ये पुढीलपैकी काय तयार होतात तर या ठिकाणी अश्वन क्रमांक दोन लसी शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात प्रश्न क्रमांक चौथा श्वसनाचा विकार कशामुळे होतो श्वसनाचा विकार हा पुढील पैकी कशामुळे होतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक श्वसनाचा विकार हा वायू प्रदूषण यामुळे होतो प्रश्न क्रमांक पाचवा आर्नेथॉलॉजी हे शास्त्र पुढीलपैकी कशाशी संबंधित शास्त्र आहे आर्नेथॉलॉजी हे शास्त्र पुढीलपैकी कशाशी संबंधित शास्त्र आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पक्षी अभ्यास या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणाचा आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणाचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक सातवा शहराचा प्रथम नागरिक पुढीलपैकी कोण असतो शहराचा प्रथम नागरिक पुढील पैकी कोण असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन शहराचा प्रथम नागरिक महापौर असतो प्रश्न क्रमांक पुढील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केलेला विषय आहे पंचायत राज हा विषय पुढीलपैकी कोणत्या सूचीमधला समाविष्ट केलेला विषय आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंचायतराज हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट असणारा विषय आहे प्रश्न क्रमांक नववा युनेस्कोच्या वारसा यादीमधील देशामधील समावेश करण्यात आलेला आहे युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये देशामधील किती स्थळांचा समावेश झालेला आहे तर या ठिकाणी अशन क्रमांक तीन अडतीस या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा नो no वन इज टू स्मॉल टू मेक अ डिफरन्स पुस्तक लेखक पैकी को नो वन इज टू स्मॉल टू मेक अ डिफरन्स या पुस्तक लेखक पैकी को ऑप्शन क्रमांक चार ग्रेटा थनबर्ग याठिका योग्य आंसर आन्सर प्रश्न क्रमांक अकवा वस्तिग्रहा आद्यजनक मनलपैकी कोस ओते वसतिग्रहा आद्यजनक मनलपैकी ओखले जते ऑप्शन क्रमांक एक शाहू महाराज याठिका योग्य आंसर आन्सर प्रश्न क्रमांक बारावा जगामधला पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक पुढीलपैकी कोणी तयार केला होता जगामधला पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक पुढीलपैकी कोणी तयार केलेला आहे तर या ठिकाणी आवशन क्रमांक दोन हवॉर्ड एके यांनी जगामधला पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक तयार केला होता प्रश्न क्रमांक तेरावा शेषनाग मालगाडीमध्ये एकूण किती रेल्वे डब्याची संख्या आहे शेषनाग मालगाडीमध्ये एकूण किती रेल्वे डब्याची संख्या आहे तर या ठिकाणी आशन क्रमांक चार दोनशे या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक चौदावा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये सहभागी न झालेले पुढीलपैकी एकमेव राज्य पुढील पैकी कोणते आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये सहभागी न झालेले देशामधले एकमेव राज्य पुढील पैकी कोणते आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा श्री गणेशा करणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे श्री गणेशा करणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थक कोणता आहे त्र्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आरंभ करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा पूर्वी कधी घडले नाही या शब्दसमूहाबद्दल आपला एक शब्द निवडायचा आहे पूर्वी कधी घडले नाही या शब्दसमूहाबद्दल आपला एक शब्द निवडायचा आहे त्र या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अभूतपूर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा गटात न बसणारा आपला शब्द ओळखायचा आहे गटात न बसणारा आपला शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सूत या ठिकाणी गटात न बसणारा शब्द होईल प्रश्न क्रमांक एकोणीस निश्चल शब्दाचा आपला संधी विच्छेद करायचा आहे निश्चल या शब्दाचा आपला संधी विच्छेद करायचा आहे ऑप्शन क्रमांक चार नी प्लस चल या ठिकाणी योग्य आंसर प्रश्न क्रमांक वीस तोड या शब्द समान समी शब्द को तोंड या शब्दास पुढीलपैकी समान आर्थी शब्द कोणता आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आनन या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक एकवीस जाणून बुजून हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे जाणून बुजून हे पुढील कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जाणून बुजून हे रीती या प्रकारचे क्रियाविशेषण आहे प्रश्न क्रमांक बावीस द्विगुणत हे संख्यात्मक विशेषण कोणत्या प्रकारामध्ये येते हे संख्यात्मक विशेषण पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आवृत्ती वाचक विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस गरजेल तो करील काय या वाक्यामध्ये आपला संबंधित सर्वनाम ओळखायचे आहे गरजेल तो करील काय या वाक्यावर आपला संबंधित सर्वनाम ओळखायचे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन्ही तो या तो या ठिकाणी संबंधित सर्वनाम होईल प्रश्न क्रमांक चोवीस ही पहा बस आली आपल्या वाक्यामधील काळ ओळखायचा आहे ही पहा बस आली या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपूर्ण वर्तमान काळातील हे वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस कर्तरी प्रयोगामध्ये करता हा नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो कर्तरी प्रयोगामध्ये करता हा नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक प्रथम या ठिकाणी होईल क्रमांक सव्वीस वैद्याने रोग्यास बरे केले वाक्यामध्ये आहे वैद्याने रोग्यास बरे केले या वाक्या करता ओळखायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक करता या ठिकाणी वैद्याने या ठिकाणी करता होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आगगाडी हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे आगगाडी हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मध्यम पदलोपी समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खापर फोडणे या वाक्य योग्य अर्थ कोणता आहे खापर फोडणे तर या ठिकाणी खापर फोडणे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन एखाद्याला दोष देणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस बीन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा पुढीलपैकी अर्थ कोणता आहे बीन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक तुरुंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस रमेश गाणे गातो या वाक्यातील आपला कर्म ओळखायचे आहे रमेश गाणे गातो या वाक्यातील आपला कर्म ओळखायचे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गाणे या ठिकाणी वाक्यामधील कर्म होईल प्रश्न क्रमांक एकतीस आज जे आणि विजय यांच्या वयाची बेरीज एकोणीस वर्ष आहे विजय आजेपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे तर आपला आजेचे वय किती आहे तर आपण नक्कीच कॉमेंट करून सांगायचे आहे आजेचे वय किती आहे ते